नमस्कार मित्रांनो, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी भरतीतील सिलेक्टेड उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होय, जे उमेदवार संशयास्पद नाही आहे, ज्यांची नियुक्ती किंवा ज्यांची निवड ही संशयास्पद झालेली नाही, अशा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश प्रामुख्याने शासनाने दिलेले आहे. बघा, संबंधित आपण परिपत्रक विस्तारपूर्वक वाचणार आहोत. परिपत्रक आदेश हा प्रामुख्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आलेला आहे. विषय आहे तलाठी पदभरती 2019 नियुक्ती आदेशाबाबत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 जो आदेश दिला त्याला ग्राह्य धरून प्रामुख्याने 6/11/2020 बीड जिल्ह्यासाठी उच्च न्यायालयाने जी याचिका निकाली काढली आणि बीड जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्याचे जाहीर केलेले होते, हा संदर्भ लक्षात घेऊन इतर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारीसुद्धा प्रामुख्याने आता आपापल्या जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती आदेश जाहीर करीत आहे. आणि बीड जिल्ह्यातील उमेदवारांना ज्याप्रमाणे नियुक्ती आदेश मिळालेले आहे, तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारांनासुद्धा मिळत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांनासुद्धा नियुक्ती आदेश मिळणार आहे. पण यामध्ये प्रामुख्याने जे उमेदवार शंकास्पद आहे आणि SEBC कॅटेगरीतील उमेदवारांना वगळून ही लिस्ट प्रामुख्याने आता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती इथे आपल्याला मिळालेली आहे. बघा, अहमदनगर जिल्हा 2019 तलाठी पदभरतीमध्ये जिल्हा निवड समितीस आढळून आलेले शंकास्पद उमेदवार वगळून आणि पदभरतीतील SEBC सवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कारवाई करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. हे बघा, संतोष भोगले सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश दिलेला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सिलेक्टेड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट्स होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एमटी सबस्क्राइबर चॅनल टू गेट मोर डिटेल. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.